राज्याच्या सागरी किनारपट्टीच्या दृष्टीनं कांदळवनाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे राज्यातील जे कांदळवन क्षेत्र अद्याप वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलेलं नाही, तसंच जे वनविभागाच्या ताब्यात दिलेलं आहे मात्र अजूनही अधिसूचित झालेलं नाही, अशा संपूर्ण क्षेत्राला वर्षभरात राखीव वन म्हणून अधिसूचित करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलंय. आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिनानिमित्त आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. निसर्ग संपदा आणि जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी पर्यावरणपूरक उपक्रम आवश्यक असून राज्यातल्या कांदळवन क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असं ते म्हणाले. वनस्पती परिसंस्था मानवजातीच्या अस्तित्वासाठी गरजेची असून राज्य सरकार त्याच्या संवर्धनासाठी वचनबद्ध आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. 2015 ते 2019 या काळात राज्य सरकार वृक्षारोपण मोहिमेसह 150 गावात मॅनग्रोव्ह संरक्षण समिती स्थापन केली होती, असं ते म्हणाले. या कार्यक्रमात कांदळवन प्रतिष्ठानच्या विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं, तसंच महाराष्ट्राची सागरी संपदा आणि महाराष्ट्राची कांदळवन संपदा या दोन पुस्तकांसोबत निसर्ग चक्रीवादळाचा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातला परिणाम याबाबतच्या अहवालाचं प्रकाशनही झालं.